शिक्षकांना उत्सुकता होती. वय वर्ष 5 ते वय वर्ष 12 ही वयोमर्यादा यामध्ये आखलेली होती आणि त्यामध्ये यंदा तृतीय क्रमांक ज्यांनी पटकावलेले त्यांना आकर्षक ट्रॉफी ही आयोजकांच्या वतीने दिली जाणार आहे. तृतीय क्रमांक पटकावलेला आहे कुमारी रिया अर्जुनकर आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिभा क्षीरसागर कदम मॅडम यांना. आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. मला वाटते रिया अर्जुनकर उपस्थित नाहीये, परंतु तिला नृत्य कसं करायचं त्याचं दिग्दर्शन करणारे अर्थात कोरिओग्राफर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना विनंती करतोय की रियाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. कुमारी रिया अर्जुनकर तृतीय क्रमांकाचा मान तिने पटकावलेला आहे सोलो डान्स कॉम्पिटिशन मध्ये आणि यानंतर द्वितीय क्रमांक यंदा पटकावलेला आहे आणि आकर्षक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे असा कुमार अर्णव म्हात्रे. मी अर्णवला विनंती करतोय त्याने मंचावर यायचं आहे आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय जगदीश केणी सरांना. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक कुमार अर्णव म्हात्रे याला प्रदान करायचं आहे. जगदंब जगदंब हे नृत्य ज्याने या मंचावरती सादर केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श आपल्या समोर देखील इथे साकारलेला होता नृत्याच्या माध्यमातून. अंगावर रोमांच आणणारं हे नृत्य होतं. कुमार अर्णव म्हात्रे यंदाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि यानंतर प्रथम क्रमांक एनी गेसेस वय वर्ष 5 ते वय वर्ष 12 यंदा या गटातून पहिल्या क्रमांकाचा मान पटकवलेला आहे कुमारी ईशा म्हात्रे. ईशासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत निश्चितच आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आदरणीय राजन घरस सर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी कुमारी ईशा म्हात्रे हिला प्रदान करायची आहे. यंदाच्या स्पर्धेतील नवीनच गट तयार केलेला आहे वय वर्ष 5 ते वय वर्ष 12 या गटातून लहान गटातील प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी ईशा म्हात्रे. ईशाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि यानंतर आपण सोलो डान्स कॉम्पिटिशन अर्थात या स्पर्धेमधील एकल नृत्य म्हणजे सोलो डान्स कॉम्पिटिशन मधील मोठा गट आणि हा खुला गट होता. याला वयोमर्यादा नव्हती, वय वर्ष 12 पासून ते पुढे आणि मला वाटते परीक्षकांमध्ये सुद्धा परीक्षकांना कोणाला नंबर द्यायचा हा एक प्रश्न पडला होता आणि म्हणूनच त्यांनी या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक नव्हतं ते निर्माण करावं लागलं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक यंदा पटकावलेलं आहे. विटी लाईन मध्ये सुप्रसिद्ध नृत्यांगणा अर्थात बेबो. मी बेबोला विनंती करतोय सन्मान चिन्ह अर्थात आकर्षक ट्रॉफी आणि रोख पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचरायचं आहे. स्पर्धेतला बेबो आणि आत्ताचा बेबो फरक आहे ना, म्हणजे बघून घ्या नीट. आपलाच स्थानिक कलाकार आहे, जोरदार टाळ्या झाले पाहिजेत बेबोसाठी. यंदाच्या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलेलं आहे बेबोने आणि यानंतर स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याचं स्वरूप रुपये 500 रोख आणि आकर्षक ट्रॉफी यंदा पटकावलेला स्पर्धक विजेता आहे कुमार दिवेश पाटील. डॉक्टर अरुण घरत साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कुमार दिवेश पाटील आणि आकर्षक ट्रॉफी देखील त्याने प्राप्त केलेली आहे. डॉक्टर अरुण घरत सर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. अतिशय चुरशीची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर द्वितीय क्रमांक रुपये 1000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी डॉक्टर नीलम घरत मॅडम यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते रुपये 1000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे आणि यंदा
ही ट्रॉफी आणि हे रोख पारितोषिक पटकावलेलं आहे. श्रेया वाणी तांडव नृत्य सादर केलं होतं श्रेयाने. खरोखरच हे तांडव नृत्य पाहताना आम्हाला देखील खूपच अंगावरती शहारे आणले होते. तांडव नृत्य खूपच मेहनत लागते हे सादर करण्यासाठी आणि यंदा प्रथम क्रमांक पटकावलेला ज्याचं स्वरूप आहे ₹1500 रोख आणि आकर्षक ट्रॉफी. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर अरुण घरस साहेब आणि राजन घरस सरांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. प्रथम क्रमांक एनी गेसेस खुलागट सोलो डान्स कॉम्पिटिशन नाही. पुन्हा एकदा तांडव नृत्य पूजा खेडेकर खरोखरच म्हणजे परीक्षक इथे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नेमलेले दिसतात. खरे रसिक प्रेक्षक रसिक मायबाब हेच खरे परीक्षक आहेत आणि परीक्षकांमधून रसिक प्रेक्षकांमधून आवाज आला प्रथम क्रमांकासाठी आणि यंदा हा मान पटकावलेला आहे. पूजा खेडेकर ₹1500 रोख आणि आकर्षक ट्रॉफीची मानकरी ठरलेली आहे. यानंतर ग्रुप डान्स कॉम्पिटिशन खुलागट तृतीय क्रमांक ज्याचं स्वरूप आहे ₹3333 आणि आकर्षक ट्रॉफी. यंदा ही ट्रॉफी जाते तृतीय क्रमांक. शिवकन्या ग्रुप पालघर शिवकन्या ग्रुप पालघरला विनंती आहे आपण कृपया पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. आणि आदरणीय जगदीश किणी सर आणि प्रतिभा क्षीरसागर कदम मॅडम यांना विनंती आहे आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. अतिशय चुरशीची अशी ही स्पर्धा ग्रुप डान्स कॉम्पिटिशन आणि यंदा तृतीय क्रमांक पटकावलेला ग्रुप आहे शिवकन्या ग्रुप पालघर. परीक्षकांच्या वतीने त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील प्रदान केल्या जात आहेत. परीक्षकांनी आखून दिलेले नियम संहिता यांचं पालन करत शिवकन्या ग्रुपने यंदा तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि भरघोस अशा गुणांची कमाई करत यंदा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे शिवकन्या ग्रुप पालघर. ₹3333 आहे रोख पारितोषिक आणि सुंदर आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन. आणि द्वितीय क्रमांक ज्याचं स्वरूप आहे ₹4444 आणि आकर्षक ट्रॉफी. यंदा द्वितीय क्रमांक पटकावलेला ग्रुप आहे सागर नृत्य पथक सातपाटी पालघर. मी ग्रुपला विनंती करतोय आपण कृपया आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. पुनश्च एकदा डॉक्टर अरुण घरत साहेब डॉक्टर नीलम घरत मॅडम यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. सागर नृत्य कलापथक सातपाटी यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे ₹4444 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी सागर नृत्य कलापथक. ग्रुप डान्स कॉम्पिटिशन देखील अटीतटीची झालेली आहे आणि अगदी 1 ते 2 गुणांच्या फरकाने उपविजेते ठरलेले आहेत सागर नृत्य कलापथक सातपाटी. मध्य प्रदेश राज्यातील बुंदेलखंड प्रांतातील लोकनृत्य आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं असा सागर नृत्य कलापथक सातपाटीचे हे सर्व कलाकार इथे उपस्थित झालेले आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते ₹4444 रोख आणि आकर्षक ट्रॉफी असं हे पारितोषिकाचं स्वरूप त्यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देश विदेशातले अनेक रसिक प्रेक्षक देखील इथे जोडले गेलेले आहेत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनातील यंदाचा जो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे सागर नृत्य कलापथक त्यांचं देखील
आयोजकांच्या वतीने कौतुक केले जाते, अभिनंदन केले जाते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत. यानंतर आपण आता वळूयात या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 5555 आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेले आहेत असे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सदस्य आदरणीय कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. तेव्हा स्पर्धेतील ग्रुप डान्स कॉम्पिटिशन मधील पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे? एनी गेसेस? आवाज नाही आला. नक्की का करू का अनाउन्स? रुपये 5555 आणि आकर्षक ट्रॉफी सन 2024 मधील ग्रुप डान्स कॉम्पिटिशनचे मानकरी ठरलेले आहेत पॉम्सी ग्रुप सातपाटी. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय डॉक्टर अरुण घरत साहेब, त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर नीलम घरत मॅडम, तसेच सर्व परीक्षक यांना देखील विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. संपूर्ण ग्रुपला विनंती आहे आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पॉम्सी ग्रुप सातपाटी ढोल नृत्य आपण सादर केलं होतं आणि आपल्याच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार वाडा भागातील आदिम जमातीतील लोकांचं हे लोकनृत्य अर्थात ढोल नृत्य आपण उत्कृष्ट पद्धतीने सादर केलं. खूप छान आपल्या नृत्याच्या माध्यमातून संस्कृती देखील सादर केलेली आहे. आम्हास अभिमान आहे आपण आदिवासी संस्कृती इथे रंगमंचावर दाखवण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आपली उत्कृष्ट वेशभूषा केशभूषा आणि नेपथ्य यासाठी आपणास भरघोस असे गुण परीक्षकाने दिलेले आहेत आणि यंदाचे मानकरी ठरलेले आहेत पॉम्सी ग्रुप सातपाटी. रुपये 5555 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत पॉम्सी ग्रुप सातपाटी. परीक्षकांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्यांनी घर निर्माण केलं असे पॉम्सी ग्रुप सातपाटी इथे मंचावरती पारितोषिक स्वीकारताना आपण पाहू शकतात. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्या सर्वच स्पर्धकांचं सर्व स्पर्धक गटांचं आयोजकांच्या वतीने अर्थात डॉक्टर अरुण घरत साहेब डॉक्टर नीलम घरत मॅडम तसेच ओम साई सेवा पदयात्रा मंडळ विराथन बुद्रुकच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक आहे. पुढील वर्षी आपण पुन्हा एकदा भेटूया. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वच हितचिंतक बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक हार्दिक आभार धन्यवाद.